हाय फ्रेंड्स, कसे आहात? बरे आहात ना? आज मी तुमच्यासाठी घेऊन आले कुळदाची पिठी। कुळदाची पिठी कशी बनवायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। काही जणांना माहिती असेल, काही जणांना माहीत नसेल कुळदाची पिठी, पण कोकणी मालवणी लोकांना मोस्टली ही कुळदाची पिठी माहीतच असते, कारण ही त्यांच्या जेवणात कंपल्सरी असतेच असते। त्यांना ही रेसिपी खूप आवडते आणि आमच्याकडे पण काहीसं असंच आहे। आमच्याकडे पण कुळदाची पिठी खूप खातात। सो आज मी कुळदाची पिठी बनवत होते तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं। चला तर मग बघूया ह्याच्यासाठी लागणारं साहित्य। ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे कुकिंग ऑइल घेतलं आहे मी, एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, कुळदाचं पीठ, हे पाणी घेतलं आहे। पाणी पीठ भिजवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे, इथे कढीपत्त्याची 8-10 पानं आहेत, कोथिंबीर, कोकम आणि साली सकट ठेचून घेतलेला लसूण आहे, हळद आणि मोहरी। मोहरी आपल्याला फोडणीला घालण्यासाठी लागणार आहे। सो चला आपण बघूया कसं बनवायची कुळदाची पिठी। चला तर मग आपण बघूया कुळदाची पिठी कशी बनवायची। तर सगळ्यात पहिलं मी काय केलं आहे, एक हे घेतला आहे, बाऊल घेतला आहे स्टीलचा। त्या बाऊलमध्ये कुळदाचं पीठ घेणार आहे, ह्या पद्धतीने सगळं असं पीठ घेणार आहे। ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे जे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे, जसं आपण बेसनचं पिठलं करण्यासाठी करतो त्याच्यापेक्षा थोडं पातळ करायचं आहे। तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करा, तुम्हाला घट्ट हवं आहे, पातळ हवं आहे, मला तर पातळ पाहिजे म्हणून मी हे जे बॅटर पातळ बनवून घेणार आहे अशा पद्धतीने। ह्याच्यातल्या सगळ्या घुटळ्या फोडून टाकायच्या, त्याच्यातल्या घुटळी राहिली नाही पाहिजे पिठाची अशा पद्धतीने। मला हे पूर्ण 1 ग्लास पाणी लागलेलं आहे। पद्धतीने हे करायचं आहे, ह्याच्यात एकही गुटळी आपल्याला ठेवायची नाही आहे, त्यामुळे हे पीठ छान हलवून घ्यायचं आहे। आणि हे कुळदाचं पीठ मी घरीच बनवून घेतलं आहे, मार्केटमधून विकत नाही आणलेलं। मार्केटमधून आणलेलं पीठ पिठाची पिठी एवढी छान टेस्टला लागत नाही। हे बघा, हे घरी बनवलेलं पीठ आहे म्हणून जास्त काळपट दिसत नाही आहे। दुकानचं पीठ थोडं काळपट असं दिसतं, पण हे मी घरी बनवलं आहे त्याच्यामुळे काळपटही दिसत नाही आहे आणि याचा कलरही खूप छान दिसतो आहे। हे बघा, ह्यात आता एकही कुठली राहिलेली नाही आहे। शक्यतो मला ह्याच्यात अजून पाणी लागणार आहे, सो मी यात अजून 1/2 ग्लास पाणी मिक्स करते। बघा, मी एवढं पाणी परत ह्यात मिक्स करते। आता हे आपलं बॅटर बनवून तयार आहे, तर चला आपण आता पिठीला फोडणी घालू। मी यात टोप ठेवला आहे गॅसवर, पातेलं थोडं आपल्याला तापून द्यायचं आहे। आपलं पातेलं आता छानपैकी तापलेलं आहे, आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे तेल, कुकिंग ऑइल। तेल घालून घेतलं आहे, आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे सगळ्यात पहिलं राई। राई छान तडतडली की मग त्यात आपल्याला लसूण घालायचं आहे। तुम्ही बघू शकता राई छान तडतडले, आता ह्याच्यात आपण घातले लसूण। लसूण घातल्यानंतर आपल्याला ह्यात घालायचं कढी पत्ता।
कढीपत्ता घालून झाल्यानंतर थोडंसं करायचं आहे, चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि यात घालायचे हिरवी मिरची। हे सगळं थोडं लालसर झाल्यावर ह्यात कांदा घालायचा आहे, कांदा घालून घ्यायचा आहे आणि छान असं गुलाबीसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। बघू शकताय आपला कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतलाय। आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची हळद, यात हळद घालून घेतली आहे, छान आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे। मी मगाशी तुम्हाला मीठ दाखवायला विसरली आहे ह्याच्यामध्ये साहित्यामध्ये, सो तुम्ही चवीपुरता मीठ घालाल। ह्याच्यामध्येच मी कोकम घालून घेते। आता आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे। आणि पिठी अशी ढवळतच राहायचं आहे, असं साईडला जायचं नाही आहे सोडून, नाही तर त्यात घुटळ्या तयार होतील। बघू शकताय तुम्ही आपली पिठी किती छान दिसते। तर ह्याच्यात घालायची आपल्याला कोथिंबीर, ह्याच्यात कोथिंबीर घालून घेतली आहे। आता ह्याच्यात मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे। मी मीठ घालून घेतलं आहे ह्यात, आता छानपैकी हिला ढवळायची आहे। मी जसं मगाशी सांगितलं पिठीमध्ये सोडून जायचं नाही आहे, तिला ढवळतच राहायचं आहे नाहीतर ती खाली लागण्याची शक्यता, जरा सांभाळून ढवळायचं आहे नाहीतर हे असं अंगावर उडतं। कुळद्याच्या पिठीला उकळ आल्याच्यानंतर ते शिंतोडे आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते आणि त्याचा चटका खूप जोरात लागतो, सो जरा सांभाळून आपली कुळद्याची पिठी बघा पूर्णपणे बनवून रेडी आहे। तुम्ही बघू शकताय आपली कुळद्याची पिठी बनून एकदम तयार आहे, खूप छान दिसते आणि भाताबरोबर ही खूप छान लागते। तांदळाची भाकरी भातच्या बरोबर आपण ही कुळद्याची पिठी खाऊ शकतो, खूप छान लागते। चला तर मग भेटूया पुन्हा नवीन रेसिपीत, तोपर्यंत बाय। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जर तुम्हाला ह्या कुळद्याच्या पिठीची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत